नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुमच्या समोर एक जी बॉटल दिसत असेल ही अल्ट्रोवेट प्लस लिक्विड आहे। मागच्या वेळेस तुम्हाला व्हिटॅमिन एस या लिक्विडबद्दल माहिती सांगितली होती, त्याच्याबद्दल आहे डेअरी फार्मबद्दल। तर याची जी माहिती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये कळून जाईल। मित्रांनो, हे राकेश फार्मा कंपनीचं जे प्रोडक्ट आहे अल्ट्रोवेट प्लस लिक्विड, हे अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन आहे। तर याच्यामध्ये पहिली गोष्ट, याच्यामध्ये अल्ट्रोवेट लिक्विडमुळे जे वासरांना जन्म दिल्यावर गाई व म्हशीचा गर्भाशयाची संपर्क संपूर्ण स्वच्छता करता येते व त्यामुळे दुधाची नियमित निर्मिती होणे शक्य होते। जर मित्रांनो तुम्ही हे लिक्विड दिलं तर जे जन्म देणाऱ्या गाई व म्हशी असतात त्यांच्यामध्ये जे गर्भाशयामध्ये जी घाण असते ते पूर्ण स्वच्छ होऊन जाते आणि दुधाची जे नियमित सुरळीत जी असते ते चांगल्या प्रकारे वाढ होते। मित्रांनो, तर याच्यामध्ये कॅटेगरी आयुर्वेदिक उत्पादन कसे फायदेशीर आहे मित्रांनो, इकेबोलिक युट्रेनिक स्टिम्युलंट, युटेरिनिक इन्व्हॉल्युशन कूलिंग आणि अशाच प्रकारे दाहरुदक आणि गालकाटोगॅक अशा प्रकारे आयुर्वेदिक याच्यामध्ये कंटेन आहे जे टाकलेलं आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये महत्त्वाचे घटक अजून याच्यामध्ये महत्त्वाचे घटक कोणकोणते आहे, याच्यामध्ये तुंदिकेरी, कुमारी, शतावरी, हरमाला हे याच्यामध्ये चार घटक आहे महत्त्वाचे, जे म्हणजे महत्त्वाचे हे चार घटक तुम्हाला याच्यामध्ये दिसून येते। तर मित्रांनो, याच्यामध्ये अजून वापराचे निर्देश कसे आहे, जर तुम्हाला हे वापराचे निर्देश कसे आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे कळून जाईल। तर याच्यामध्ये आहे, गाई म्हशी विल्यानंतर वार जो जार बाहेर पडतो, जार बाहेर पाडल्यास उपयोगी ठरते, ते पुरेस कुजलेला टिश्यूचा कचरा बाहेर काढते। तर मित्रांनो, गाई म्हशी विल्यानंतर वार बाहेर पाडण्यास उपयोगी ठरते, तसेच कुजलेला टिश्यूचा कचरा बाहेर काढते, जो तुमच्या गाईच्या पोटामध्ये किंवा पू असेल किंवा टिश्यू कल्चर असेल ते बाहेर काढते। प्रसूतीनंतर गर्भाशयाला स्वच्छ करून त्यास मूळ आकार प्राप्त करून देते। मित्रांनो, जर प्रसूतीनंतर गर्भाशयाला जो स्वच्छ असतं ते हे तुम्ही दिल्यानंतर त्यांना आकार प्राप्त करून देतं, पहिलं जसं होतं त्याप्रमाणे हे चांगल्या प्रकारे घडून देतं। अनियमित सूत्रिकास्त्राव नियमित करते, जसं तुमचं पहिलं स्ट्रक्चर चालू होतं तशा प्रकारे अजून त्याला चांगल्या प्रकारे त्याच्या गर्भाशयामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते। मित्रांनो, तर याच्यामध्ये अजून दुसरं आहे, गर्भाशयाला स्वच्छ करून गाई म्हशींना लवकर दुधावर आणणे, जे तुमच्या गाई म्हशीत लवकर दुधावर येत नसेल तर हे दिल्यानंतर गर्भाशयाला स्वच्छ करून आणि गाई म्हशीला लवकर दुधावर हे आणते अल्ट्रोवेट प्लस लिक्विड। प्रजनन अवयवांना शक्ती देऊन वेळेवर पशुला माजावर आणण्यास उपयोगी। मित्रांनो, हे जर तुम्ही दिलं मेन गोष्ट, प्रजनन अवयवांना शक्ती देऊन जे तुम्ही माजावर येत असाल, तुमचे जनावरं कोणते पण काय असो, गाय असो, म्हैस असो किंवा हे असो, काही पण असू द्या, ते तुमचं जर लवकर माजावर येत नसेल तर तुम्ही हे दिल्यानंतर वेळेवर पशुला माजावर आणण्यास उपयोगी ठरते। जर तुमचा लवकर माझं येत नसेल, टायमर येत नसेल तर तुम्ही हे त्यांना देऊ शकता। मित्रांनो, याचा आता महत्त्वाचा डोस म्हणजे काय, याचा महत्त्वाचा डोस हे तुम्हाला पाळीव जनावरांना म्हैस घोडी 3 ते 5 दिवस दररोज 100 मिली 2 वेळा देणे। मित्रांनो, सकाळी 100 मिली, संध्याकाळी 100 मिली पाळीव जनावरांना म्हैस घोडी 3 ते 5 दिवस हे तुम्हाला 100 ml देणे आणि मेंढी बकरी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने 50 मिली दिवसातून 2 वेळा, जर तुमच्याकडे मेंढी असेल, बकरी असेल किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन, हे म्हणणं आहे की 50 मिली दिवसातून 2 वेळा हे दिलं जातं। मित्रांनो, ही पॅकिंग तुम्हाला 500 मिली 1 लिटर आणि 5 लिटरच्या जारमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे। मित्रांनो, आता वडोदबाजारच्या ॲग्रोमार्टमध्ये हे फक्त 500 ml उपलब्ध आहे। तुमच्या जवळच्या ॲग्रोमार्टमध्ये जा, तिथून तुम्ही खरेदी करू शकता हे चांगल्या प्रकारे आणि याचा रिझल्ट तुम्हाला एक नंबर अतिशय चांगल्या प्रकारे येऊन जाईल। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला मित्रांनो एक लाईक करा, सबस्क्राईब पण करा आणि शेअर करा। ज्यांच्याकडे गाय, म्हैस, घोडा असेल, बकरी असेल त्यांना, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा।